क्यों निकाल रहे 4%, हम भी बीजेपी में है बोल के पूछने का ताकत नहीं तुम्हारे पास, ताकत रही तो बाहर आ जाओ, नहीं नहीं तो नहीं पूछने का आपके पास ताकत नहीं तो बाहर आ जाओ। बीजेपी में जो है माइनॉरिटी लीडर वो लोग उनको मैं उनको सवाल कर रहा हूँ, पूछो नहीं तो बाहर निकलो, पूछ के पहला कैसा था वैसा करने लगाओ नहीं तो बाहर निकलो। केंद्र सरकार के हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। दिस वीडियो स्पॉन्सर्ड बाय महालक्ष्मी ज्वेलर्स, यूनाइटेड हॉस्पिटल, केबीएन यूनिवर्सिटी, शाहिन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, अलशरे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, फाइन आर्ट डिजाइनर्स, फॉर्चून स्कूल, चुलबुल लाइटिंग एंड फर्नीचर, पाकल्स इंटरनेशनल स्कूल। आज हम लोग यहाँ महात्मा गांधी जी के स्टैचू के सामने प्रोटेस्ट करने बैठे हैं, क्योंकि बीजेपी सरकार ने हमारे राहुल जी को डिस्क्वालीफाई किया है राज्यसभा मेंबरशिप से। तमाम कांग्रेस पार्टी तमाम गुस्से में है, अब आप देख रहे हैं दिल्ली में भी रोज प्रोटेस्ट हो रहे हैं। ये कांग्रेस बीजेपी सरकार यही करती आई है आज तक, हमारे दौर में जब 60-70 साल हम लोग कांग्रेस पार्टी ने हुकूमत किया ऐसा कभी भी ना इंसाफी कभी किसी के साथ नहीं हुई थी। ये लोगों का जंगल राज चल रहा है, जो दिल में आया करते हैं ये लोग। अभी थोड़े दिन पहले आप लोगों ने देखा कि कॉर्पोरेशन में क्या हुआ, बाहर के 5 MLC को लाके यहाँ पर अपना मेयर बनाया गया है ये लोगों का। और तो ये इसी तरह से ये पावर में रहना चाहती है बेमानी से, हम ये होने नहीं देंगे। आने वाले दिनों में पब्लिक बताएगी इनको, पब्लिक इनको सबक सिखाएगी आने वाले 2023 के इलेक्शन में और 24 के इलेक्शन में, जो भी है पब्लिक इनको सबक सिखाएगी, इनको अपनी राहुल की सजा जरूर मिलेगी। क्योंकि राहुल जी के साथ जो हुआ है वो बहुत ही गलत हुआ है, राहुल जी को भी कई वक्त पप्पू कहा गया है, उनको उन्होंने कभी रिएक्शन नहीं दिया उसका। हमारे पूरे मेंबर्स को पार्लियामेंट के मेंबर्स पे मजाक बनाते हैं ये लोग, और खुद उनके ऊपर आती है बात तो उन लोगों को ये बात गुस्सा आता है, और किसी को बात करने की हमारे पास हमको आज़ादी नहीं है। अब यहाँ पर भी हाउस में भी जब प्रेम करके बात करते हैं, हालांकि उन्होंने फैक्ट्स की बात करते हैं प्रेम सर के साथ, उनका माइक बंद कर दिया जाता है, और वहाँ पर भी राहुल जी का भी माइक बंद कर दिया जाता है, और बात करने पर ये उनको डिस्क्वालीफाई किया गया है। इसलिए हम सब बहुत गुस्से में है, पूरी कांग्रेस पार्टी इंशाल्लाह ताला हम सब मिलकर राहुल जी का साथ देंगे आने वाले दिनों में, हम सब मिलकर बताएंगे बीजेपी सरकार। हम आज कांग्रेस पार्टी के तरफ से हम यहाँ प्रोटेस्ट कर रहे महात्मा गांधी स्टैचू के पास, राहुल गांधी का जो मेंबरशिप अननेसेसरी जो कोर्ट से 2 साल ये उनको पनिशमेंट दे के, पनिशमेंट देने के बाद विद इन 24 आवर्स में उनका मेंबरशिप डिस्क्वालीफाई करता है ये गवर्नमेंट, तो उनको डर हो गया राहुल गांधी से। जो सही बोलते हैं ना उनको उनको पार्लियामेंट में रहने नहीं दे रहे, उन्होंने जो उनके अपोज कौन बात करते उनको यही कर रहे हैं उन्होंने। ऐसा जो बीजेपी का रवायत चल रहा है, ये बीजेपी गवर्नमेंट कभी भी उनके शेल्फ नो आएच नहीं, कभी भी ऑपरेशन कमल करके हमारे हमारे MLAs को परचेज करके चुनो गवर्नमेंट बनाए सो है। उनका जो भी कर रहे सेंट्रल गवर्नमेंट हो स्टेट गवर्नमेंट हो पूरा इल्लीगल काम कर रहे हैं। ये देखो माइनॉरिटी का 4% निकाल ले तो भी माइनॉरिटी के लीडर्स क्या बात कर रहे हैं वहाँ बीजेपी में रेस वाले, मुंह बंद कर लेके बैठे, उनको शर्म नहीं, बात करो पूछो कहीं क्यों निकाल रहे, बल्कि बीजेपी में है तुम तुम्हारे लीडर को पूछो, नहीं तो छोड़ के बाहर आओ, कई को मुंह में कह रख लिए, नहीं पूछ सकते वो लीडर को, कई को निकाले बोल के तुम्हारे लीडर को उन्होंने पूछना क्यों निकाल रहे 4%, हम भी बीजेपी में है बोल के पूछने का ताकत नहीं तुम्हारे पास, ताकत रही तो बाहर आ जाओ, नहीं पूछने का आपके पास ताकत नहीं तो बाहर आ जाओ। आप बीजेपी में है हम भी बीजेपी में है बोल के माइनॉरिटी बोलते क्या कर रहे बीजेपी में रह के। मैं उनको ये सवाल कर रहा हूँ, बीजेपी में जो है माइनॉरिटी लीडर वो लोग उनको मैं उनको सवाल कर रहा हूँ, पूछो नहीं तो बाहर निकलो, पूछ के पहला कैसा था वैसा करने लगाओ नहीं तो बाहर निकलो, ये मेरा डिमांड है उनको माइनॉरिटी राहुल गांधी को। हाँ नहीं ये उन्होंने बीजेपी गवर्नमेंट
विदिन 24 आवर्स में उनका मेंबरशिप डिस्क्वालीफाई करते, आज फिर उनके बंगला खाली करना बोल के नोटिस सर्व करे। ये क्या है, ये पूरा डिक्टेटरशिप चल रहा है मोदी का। वो जो हिटलर कैसा कर रहा है ना ऐसा। एक यहाँ आता कर्नाटक में आता बोले तो रोड शो बोले तो दो दो दिन दिखाते, दो दो दिन। फर्स्ट डे पूरा वही देखना, कौन सा चैनल चालू करे थे वही, पूरा शाम तक देखना, नेक्स्ट डे भी वही देखना। क्या ये पूरा चैनल को, चैनल को भी पूरा परचेज करे। लेकिन राहुल गांधी कन्याकुमारी से कश्मीर तक चले, कहाँ कहाँ तो एक झलक दिखाते थे बंद, उसको दिखाने का नहीं। ऐसा थर्ड क्लास गवर्नमेंट ये इनके बीजेपी के जो लीडर्स है, ऐसा उनका ये हिटलर के कैसा चला है वैसा चला रहे। ये आगे का अब चुनाव आ रहा है, ये आगे चुनाव में उनको लोग बताते हैं उसको कैसा करना। हम राहुल गांधी का, राहुल गांधी के साथ में है हम। जो राहुल एक नेक्स्ट मंथ हम पूरा भारत जय भारत बोल के हम सत्याग्रह चालू कर रहे हैं नेक्स्ट मंथ से। राहुल गांधी पूरे ऑल इंडिया में पूरा राहुल गांधी अपोजिशन, हर पार्टी भी उनको उनके सपोर्ट में है। ये बीजेपी का गवर्नमेंट जो मोदी जो कर रहे हैं उसके खिलाफ पूरे ऑल अपोजिशन पार्टीज हमको सपोर्ट कर रहे हैं। हम राहुल गांधी के साथ में है पूरा कांग्रेस पार्टी, और अपोजिशन पूरे लोग भी हमको सपोर्ट कर रहे हैं। आगे का आगे दिन में मालूम होता है इनको क्यों बोले तो इन क्या कर रहे हैं। पूरा डेमोक्रेसी ही नहीं है अब बीजेपी, हाँ कहाँ है वहाँ डेमोक्रेसी नहीं रहता, इसीलिए वो लोग उनको नेक्स्ट इलेक्शन में सबक सिखाते। इवत नम महात्मा गांधीजी पुतळी एदुरुगडे ऐन ना सत्याग्रह कांग्रेस पक्षद जिला कांग्रेस वतियिंद हमकोंडिद्दीवे। इदू नम्मन्नु जनमेच्चिद नायक राहुल गांधी अवरु अवर मेले सीडिन देशद राजकारण माडि अवरन्न 2 वर्ष जैलिगे हाकिद्दु महा अपराध। अदल्लदे इवत्तु राहुल गांधी अवरु भारत देशद इतिहासदल्लि डाक्टर् बाबा साहेब अंबेडकर अवर ऐनु अवर संविधानद निमित्त ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರನ್ನು ಭೇಟಿ ಆಗಬೇಕು, ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಜನಾಂಗದವರು ಭೇಟಿ ಆಗಬೇಕು, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗಬೇಕು, ಎಲ್ಲರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನೋವನ್ನು ಅರಿತುಕೊಳ್ಬೇಕಂಥೇಳಿ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯಿಂದ ಕಾಶ್ಮೀರದವರೆಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ 4,000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಒಬ್ಬ ಯುವಕ ಶ್ರೀಮಂತ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿದ್ದ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬರದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಿಂಬಿಸ್ತಾ ಇದ್ರು। ಪ್ರತಿ ದಾರಿ ಉದ್ದಕ್ಕೂ ನಡೆದುಕೊಂಡು ಪಾಪ್ಯುಲಾರಿಟಿಯನ್ನು ತಾಳಲಾರದೆ ನೋಡಲಾರದೆ ಬಿಜೆಪಿಯವರು ಷಡ್ಯಂತ್ರ ಮಾಡಿ ಎಲ್ಲೋ ಮಾತನಾಡಿರ್ತ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡೋಗಿ ನಾವು ಕೋರ್ಟಿಗೆ ಹಾಕ್ತಾರಂದರೆ ಇದು ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ? ದೊಡ್ಡ ಷಡ್ಯಂತ್ರ ಮಾಡಿ ಅವರ ಅನರ್ಹತೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು, 8 ವರ್ಷ ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಂದ್ರೆ ಆಗದಂಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇವತ್ತು ಕೂಡ ಅವರ ಮನೆ ಖಾಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನೋಟಿಸ್ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇಂಥ ದ್ವೇಷ ರಾಜಕಾರಣ ಭಾರತ ದೇಶದ 75 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಆಗಿರಲಿಲ್ಲ। ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿಯವರು ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಲಾಗು ಮಾಡಿದ್ರೆ ಅದನ್ನೇ ದೊಡ್ಡದು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ರಾಜಕೀಯ ಕಡಿದವ್ರು ನೀವು। ಇದಕ್ಕೇನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಹಿಟ್ಲರ್ ಶಾಹಿ ದರ್ಬಾರ್ ಇದು, ಹಿಟ್ಲರ್ನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರ್ವಾಧಿಕಾರ ಧೋರಣೆಯನ್ನು ತಾಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದನ್ನು ಜನ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿವಸದಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತಾರೆ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಹಿಂದಿದೆ, ಸಂಖ್ಯಾತ ಕೋಟ್ಯಾನುಗಟ್ಟಲೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ಅವರ ಬೆನ್ನೆಲುಬಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಬೆಂಬಲವನ್ನು ಇವತ್ತು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಏನಾದರೂ ಒಂದು ವೇಳೆ ಇದನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡದೆ ಹೋದರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಒಂದು ಅಪರಾಧಕ್ಕೆ ಬಂದರೆ ತಡೆ ಹೊಡೆದೇ ಹೋದರೆ, ಹಿಟ್ಲರ್ ಶಾಹಿ ನಿಲ್ಲಿಸದೆ ಹೋದರೆ ಅವರಿಗೆ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿದೆ। ಸನ್ಮಾನ್ಯ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದವರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತಪ್ಪು, ಈ ನಿರ್ಣಯ ಭಾಳ ತಪ್ಪು, ಇದು ಅನ್ಯಾಯ ಇದೆ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರನ್ನು ಏನು ಕೋರ್ಟಿಗೆ ಸಜಾಗೊಳಿಸಿದ್ದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ತಪ್ಪಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರೂ ಖಂಡನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ನಾವು ಕೂಡ ಅದರ ವಿರುದ್ಧ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವೇನಪ್ಪ ಗಾಂಧಿ ಮೂರ್ತಿ ಇದ್ರೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ, ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯಿಂದ ಕಾಶ್ಮೀರವರೆಗೂ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಈ ದೇಶದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರನ್ನ, ಹಿಂದುಳಿದವರನ್ನ, SC ST OBC ಗಳನ್ನ ಮತ್ತು ಕೆಳಗೆ ತುಳಿತಕ್ಕೊಳದ ಒಳಗಾದವ್ರನ್ನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಎಲ್ಲರನ್ನು ಒಂದುಗೂಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಇವತ್ತಿನ ದಿನ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶದ ತುಂಬ ಅವರು ಜನಪ್ರಿಯತೆ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು। ಇವತ್ತಿನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ಅಪ್ಪಿಕೊಳ್ಳುವಂತ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿರುವಾಗ ಇದು ಒಂದು ಬರೀ ಒಂದೇ ಒಂದು ಕೋಲಾರದಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವಂತ ಒಂದೇ ಒಂದು ಭಾಷಣನ ಆಧಾರವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಬೇರೆ ಸಂಬಂಧನೇ ಇಲ್ಲದೆ ಇರುವಂತವರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ್ರಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ಸಂಸತ್ತಿನಿಂದ ಅವರನ್ನ ಅನರ್ಹಗೊಳಿಸ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಅವರಿಗೆ 2 ವರ್ಷಗಳನ್ನ ಶಿಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸುವಂತ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಇದನ್ನ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ।
ಹೇಳೋದಿಷ್ಟೇ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವೆಲ್ಲ ಇದ್ದೀವಿ. ಇವ್ರು ಇಷ್ಟು ದಿನ ಏನು ಮಾಡಿದಾರೋ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಬಿಡಲ್ಲ. ಅವ್ರ ಜೊತೆ ಇಡೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶದ ಜನರು ಇವತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡೋಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಕೆಟ್ಟ ನೀತಿ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಈಗ ಮಾತಾಡಿ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ಬರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮತ ಹಾಕೋ ಮೂಲಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ನಾವು ಮತ್ತೆ ಗೆದಿಸ್ತಂದು ಅದೇ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಕುಂದಿಸುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವು ಈ ದೇಶದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪ್ರಜೆಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯಗಳಿಗೆ ಬದ್ಧವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಪಕ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅದನ್ನು ನಾವು ಆರಿಸ್ತಾ ಇರೋದು ಭಾಳ ಜರೂರತ್ ಇದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಈ ದೇಶದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಆ ಚುಕ್ಕಾಣಿ ಹಿಡಿದು ಸ್ಪಷ್ಟ ರಾಜಕೀಯ ನಿಲುವನ್ನು ಹಿಡಿದು ನಡೆಸಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ಆಡಳಿತ ಕೊಡಬೇಕಂತ ಇವತ್ತಿನ ಏನು ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆ ACC ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಿರುವಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಏನು ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದನ್ನು ನಾವು ಇನ್ನಷ್ಟು ಗಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಧನ್ಯವಾದ. ಜೈಸಕ್ಕೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ಕೆ ನಾಮ ಪೇ ಬೇಇನ್ಸಾಫ್ ಧಬ್ಬಾ ಲಗಾಯೆ ಹೇ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ಕ್ಯಾ ಸವಾಲ್ ಕರೆ ಆಪ್ಕೋ, ಸಿರ್ಫ್ ಇತನಾ ಪೂಛೆ ಕಿ ಗಾಂಧಿ ಮೋದಿ ಜಿ ಕೋ ಕಿ ಯೇ ಕಹಾಂ ಸೆ ಕರಪ್ಷನ್ ಆಯಾ ಕಿ ಕಹಾಂ ಸೆ ಇತನಾ ಯೇ ಬಡಾ ಬೋಲೋ ತೋ ಆಪ್ ಉನ್ಕೋ ಸವಾಲೋ ಕಾ ಜವಾಬ್ ನಹೀ ದೇ ಕೆ ಉನ್ಕೆ ಉಪರ್ ಆಪ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಲಗಾಯೆ. ತೋ ಮೈ ಯೇ ಪೂಛನಾ ಚಾಹತಿ ಹೂ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಕೋ ಕಿ ಆಪ್ ಬೇಬಾತ್ ಬೇಧಡಕ್ ಹರ್ ಹರ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಕೆ ಉಪರ್ ಹರ್ ಇನ್ಸಾನ್ ಕೆ ಉಪರ್ ಆಪ್ ಜೋ ಧಬ್ಬೆ ಲಗಾತೆ ಹೇ ಕಿ ಜೈಸೆ ಕಿ ಹರ್ ವೋ ಮಸಲೆ ಕೆ ಉಪರ್ ಅಜಾನ್ ಕೆ ಮಸಲೆ ಕೆ ಉಪರ್ ಅವರ ಹೆಜಾಬ್ ಕೆ ಮಸಲೆ ಕೆ ಉಪರ್ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ ಕೆ ಮಸಲೆ ಕೆ ಉಪರ್ ಅವರು ಗೌ ಝಟ್ಕಾ ಕಟ್ ಕೆ ಮಸಲೆ ಕೆ ಉಪರ್ ಬೇಧಕ್ ಅವ್ರ ಜೈಸ ಕಿ ಸಿ ಎನ್ ಆರ್ ಸಿ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಆಪ್ ಜೋ ಆಪ್ಕೆ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಹೋ ಆಪ್ ಹೋ ಜೋ ಬೇಜಬಾನ್ ಕು ರೋಕ್ ನೇ ಲಗ್ಕೆ ಜೋ ಆಪ್ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ತೋ ಆಪ್ಕೋ ಕೈಸಾ ಹಮ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಲಗಾನಾ ಚಾಹಿಯೇ ಆಪ್ಕೆ ಉಪರ್ ಕೋಸಾ ಆರೋಪ ಲಗಾ ಕೆ ಆಪ್ಕೋ ಅಂದರ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ ಹಮಾರಿ ಗಲ್ತಿ ಹೇ ಜೋ ಹಮ್ ಆಪ್ಕೋ ಗಾದಿ ಪೇ ಬಿಠಾಯೆ ಮೋದಿ ಜಿ ಕ್ಯೂಂಕಿ ಜಬ್ ಶಾಹೀನ್ ಬಾಗ್ ಮೇ ಜಬ್ ಪ್ರೋಟೆಸ್ಟ್ ಹೋ ರಾ ಥಾ ತಬ್ ಆಪ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಬೋಲೆ ಥೆ ಸಬ್ ಪೇ ಕೆ ಕೋ ಗೋಲಿ ಸೆ ಶೂಟ್ ಕರೇ ಬಲ್ಕೆ ವೋ ಬಾರೇ ಮೇ ಕೈಸಾ ಹಮ್ಕೋ ಆಪ್ಕೋ ಯೇ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ. ಕೈ ಮುದ್ದೋ ಕಿ ಆವಾಜೆ ಉಠೆ ಹುವೆ ಹೇ ಔರ್ ಕೈ ಮುದ್ದೋ ಕೆ ಪೀಚೆ ಜೋ BJP ಗವರ್ನಮೆಂಟ್ ನೇ ಅಪ್ನೇ ಕಾಮ್ ಕಿಯೆ ಹೇ ಅವಾಮ್ ಕೆ ಹತ್ ಹಿತ್ ಕೆ ಅಂದರ್ ಗಲತ್ ಗಲತ್ ಫೈಸಲೆ ಲಿಯೆ ಹೇ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಕಿ ಸರ್ ಜಮೀನ್ ಸೆ ವೋ ಫೈಸಲೋ ಕೋ ಉನ್ಹೋ ಕೋ ಚೇಂಜ್ ಕರ್ನಾ ಪಡ್ತಾ ಹೇ. ತೋ ಆಜ್ ಗಾಂಧಿ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಆಕೆ ಜೋ ಹಮ್ ಲೋಗ್ ಜೋ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಕರ್ ರಹೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಕಿ ತರಫ್ ಸೆ ಯೆ ಕ್ಲಿಯರ್ ಕಟ್ ಮೆಸೇಜ್ ಹೇ ಕೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ಕೆ ಜೋ ಉನ್ಹೆ ಮೆಂಬರ್ ಆಫ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಸೆ ಸ್ಥಗಿತ ಕ್ಯಾ ಗಯಾ ಹೇ ಇಸ್ಕಾ ಕಾರಣ ಕ್ಯಾ ಹೇ ಸಿರ್ಫ್ ಯೇ ಹೇ ಕೆ ಉನ್ಹೋನೆ ಅದಾನಿ ಕೆ ಖಿಲಾಫ್ ಉನ್ಹೋನೆ ಸವಾಲ್ ಪೂಛೆ ಹೇ ಮೋದಿ ಜಿ ಕೋ. ಮೋದಿ ಜಿ ಕೋ ಜೋ ಸವಾಲ್ ಪೂಛೆ ಗಯೆ ಥೆ ಉನ್ಹೋನೆ ಜವಾಬ್ ನಹೀ ದಿಯಾ ಇಸ್ಕಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಕಾರಣ ಯೇ ಹೇ ಔರ್ ದೂಸರಾ ಕಾರಣ ಯೇ ಹೇ ಕೆ ಕೋಲಾರ್ ಮೇ ಜೋ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ನೆ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ದಿಯಾ ಥಾ ವೋ ಗುಜರಾತ್ ಕೆ ಅಂದರ್ ಏಕ್ ಆದಮಿ ನೆ ಉಸ್ಕೋ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಫೈಲ್ ಕ್ಯಾ ಔರ್ ವಹಿ ಆದಮಿ ಸಾಲ್ ಡೇಢ್ ಸಾಲ್ ಕೆ ಅಂದರ್ ಜಾಕೆ ಮ್ಯಾಜಿಸ್ಟ್ರೇಟ್ ಸೆ ಸ್ಟೇ ಕಾ ಆರ್ಡರ್ ಭೀ ಲೇ ಲಿಯಾ. ಜಬ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ನೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಮೇ ಯೇ ಸವಾಲ್ ಪೂಛಾ ಮೋದಿ ಜಿ ಸೆ ಕೆ ಆಪ್ ಅದಾನಿ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಆಪ್ ಮುಂಹ ಖೋಲಿಯೇ ಕ್ಯೂಂಕೆ ಕರೋಡೋ ಕಾ ಘಪಲಾ ಹುವಾ ಹೇ ಯೇ ಅವಾಮ್ ಜಾನ್ನಾ ಚಾಹತಿ ಹೇ. ಜಬ್ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಸೆ ಯೇ ಸವಾಲ್ ಪೂಛಾ ಗಯಾ ಜೋ ಮಿನಿಸ್ಟರ್ಸ್ ಹೋತೆ ಹೇ BJP ಕೆ ವೋ ಸಭಿ ಲೋಗ್ ಮೋದಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ಕೆ ಉಪರ್ ಹಾವಿ ಹುವೆ ಔರ್ ಸವಾಲೋ ಕಾ ಬಹುಚಾರ ಲಗಾ ದಿಯೇ. ತೋ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ನೆ ಕಹಾ ಕೆ ಮುಜ್ಕೋ ಜವಾಬ್ ದೇನೆ ಕಾ ಮೌಕಾ ದೀಜಿಯೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಮೇ. ಇಸಿ ದೌರಾನ್ ಗುಜರಾತ್ ಸೆ ಏಕ್ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಔರ್ ಫೈಸಲಾ ಜಾರಿ ಹೋತಾ ಹೇ ಕೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ಕೋ 2 ಸಾಲ್ ಕೆ ಲಿಯೇ ಸಜಾ ಹೋತಿ ಹೇ ಔರ್ ಜಬ್ 2 ಸಾಲ್ ಕೆ ಲಿಯೇ ಸಜಾ ಹೋತಿ ಹೇ ತೋ ಕಾನೂನ್ ಬತಾತಾ ಹೇ ಕೆ 2 ಸಾಲ್ ಕೆ ಲಿಯೇ ಉನ್ಹೆ ಮೆಂಬರ್ ಆಫ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಸೆ ರಿಸೈನ್ ದೇನಾ ಪಡ್ತಾ ಹೇ. ಯೇ ಕಾನೂನ್ ಕೆ ತಹತ್ ಉನ್ಹೋನೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜಿ ಕೋ 2 ಸಾಲ್ ಕೆ ಲಿಯೇ ನಿಲಂಬಿತ ಕ್ಯಾ ಗಯಾ. ತೋ ಜಬ್ BJP ಸೆ ಮೋದಿ ಜಿ ಸೆ ಸವಾಲ್ ಪೂಛಾ ಜಾತಾ ಹೇ ತಬ್ ಐಸೆ ಇಲ್ಜಾಮಾತ್ ಲಗಾಯೆ ಜಾತೆ ಹೇ ಜೋ BJP ಕೆ ಖುದ್ ಲೀಡರ್ಸ್ ಉಸ್ಕೆ ಜವಾಬ್ ನಹೀ ದೇತೆ. ಕಭಿ ಯಹಿ ಫಾರ್ಮುಲಾ ಕಬ್ BJP ಕೆ ಸಭಿ MLAs ಔರ್ MP ಕೆ ಉಪರ್ ಲಗಾಯೆ ಜಾಯೆಂಗೆ. ಜೋ ಉನ್ಕೆ ಪಿಛಲೆ ಹುವೆ ಭಾಷಣ ಹೇ ಜೋ ಸಭಿ ತಬಕೋ ಕೋ ಉನ್ಹೋನೆ ಇಸ್ ಅಂದಾಜ್ ಮೇ ಚೋಟ್ ಪಹುಂಚಾಯಿ ಹೇ ಕೆ ಏಕ್ ಏಕ್ ಭಾಷಣ ಕಾ ಕಭಿ ಕೇಸ್ ರಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಹೋ ಗಯಾ. ತೋ ಮಾನ್ ಲೀಜಿಯೇ ಕೆ BJP ಕೆ ಸಭಿ 70% ಜೋ ಮೆಂಬರ್ ಆಫ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ರೆಂದೆ ಯಾ MLAs ರೆಂದೆ ಪೂರೆ ಜೇಲ್ ಜಾಯೆಂಗೆ. ತೋ ಬತಾನಾ ಯೇ ಚಾ ರಹೆ ಹಮ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಕೆ ಜಮೀನ್ ಸೆ ಕೆ
मोदी गवर्नमेंट को आप जो बेबुनियाद इल्ज़ाम लगाते हैं और वो इल्ज़ाम लगा के किसी भी आदमी के ऊपर आप केस ठोक देते हैं और इमीडिएटली ऐसा फ़ैसला लेके आते हैं जैसा कि ऐसा लगता है कि कोई बहुत बड़ा गुनाह हो गया। तो हम लोग और एक बार मोदी गवर्नमेंट से ये डिमांड करते हैं कि आपने जितने भी काम किए हैं वो सभी अवाम के हित में एक काम नहीं है। बस मोदी जी, आप इतना बड़ा फैसला ले सकते हैं हर चीज़ के पीछे, किसान का मुद्दा होने दो कि आपने सूट बूट की सरकार रखते हुए आपने ऐसे काले कानून लागू किए थे किसानों के ऊपर, मगर वो तीन काले कानून आपको वापस लेने पड़े। तो मैं ये डिमांड करता हूँ कि सभी लोगों के ऊपर जो भी इल्ज़ाम दिए लगाए गए हैं, क्या ये नहीं है कि भारत के अंदर मुसलमानों के ऊपर कितने इल्ज़ाम लगा दिए गए 2014 के बाद, यह हम जानते हैं, मगर मुसलमान कम्युनिटी के ऊपर आपने हर चीज़ हर मुद्दों के ऊपर आपने उसको छेड़ने की कोशिश की है। तो हम लोग ये डिमांड करते हैं कि आप लोगों से कि आप ये आपकी हरकतें बंद कीजिए, क्योंकि राहुल गांधी जी के ऊपर आपने 2 साल का निलंबित लगा गया, मगर हिंदुस्तान के अंदर कई राहुल गांधी ऐसे पैदा होंगे और आपको सवाल पूछते रहेंगे। ये आप ये मत भूलिए कि कई चेंजेस कई हालातें के अंदर आपको फैसले वापस लेने पड़ते हैं, क्योंकि ये मामूला फैसला नहीं है जो आपने ये भी कर दिया कि राहुल गांधी जी का बंगला खाली करने के लिए। राहुल गांधी जी हर हिंदुस्तान के दिलों में बसे हुए हैं, यानी उनके जो दिल में बसे हुए हैं लोग, उनके अंदर वो घर खाली करने की आपकी क्षमता नहीं है। इसीलिए आपसे हम डिमांड करते हैं कि आपके 2014 के बाद आप पेट्रोल का प्राइस आसमान लेके गए, LPG का प्राइस आसमान लेके गए, डीजल का प्राइस आसमान लेके गए, महंगाई आसमान के लिए, कभी आपके अंदर इतनी क्षमता है तो आपको हम ये अपील करते हैं, आपको डिमांड करते हैं कि जैसा राजस्थान में। दिस वीडियो स्पॉन्सर्ड बाय महालक्ष्मी ज्वेलर्स, यूनाइटेड हॉस्पिटल, KBN यूनिवर्सिटी, शाहिन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, अलशरे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, फाइन आर्ट डिजाइनर्स, फॉर्चून स्कूल, चुलबुल लाइटिंग एंड फर्नीचर, पाकल्स इंटरनेशनल स्कूल।